जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले असून रत्नागिरीतील तोंडदे गावात असणाऱ्या श्री सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये पसरले आहे। तोंडदे गावात शंकराचं पुरातन स्वयंभू सांब मंदिर आहे। हे मंदिर काजळी नदी किनारी वसलेलं आहे। या मंदिराला काजळी नदीला असलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। मंदिराच्या सभोवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्ग देखील बंद झालाय।